नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते शिवपुत्र विरुद्ध सर्वेश, जिथे टॉस जिंकला शिवपुत्र 11 टीमच्या कॅप्टनने, आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला, आणि टॉस हरल्यानंतर सर्वेश हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंग इनला भूषण आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार अनिल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, आणि या बॉलवरती धाव मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. भूषण नलगे आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनवरती. व्यावसायिक क्रिकेटमधील भरपूर मोठं नाव आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार अनिल. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला स्ट्रोक तर चांगला होता, परंतु या फटक्यावरती या क्रीडांगणावरती आपल्याला धाव मिळणार आहे एकच. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल अनिल ओव्हर द विकेट न अनिलचा पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, आणि या बॉलवरती आता धावा किती अंपायर कळवतात. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलवरती तीन धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही दोन बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर एक मधील. यस, आम्ही शाळेमध्ये असताना फळ्यावरती सुविचार वाचलाय, हसा खेळा परंतु शिस्त पाळा, आणि या स्पर्धेची देखील शिस्त आहे. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असणारा, ब्लॅक ट्रॅक घालूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमांना तीच चुकी झाली. ब्लॅक ट्रॅक त्या खेळाडूने परिधान केलेली नाही आहे, आणि या स्पर्धेचा नियम सांगतो की आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला 3 रनची पॅनल्टी इथून मात्र दिली जाते. तीन धावांनी इथून मात्र पॅनलाइज केलं जाते फिल्डिंग करणाऱ्या शिवपुत्र या टीमला. मोठा धक्का बसलाय या तीन धावांचा. तुम्हाला शिस्त पाळावीच लागेल. पुन्हा एकदा बॉलर अनिल इथून मात्र तयार होईल. स्ट्राईक इनला बॅट्समॅन सध्या उभा आहे. कौशल्य कौशलसाठी टाकलेला हा बॉल, तिथून मात्र कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समॅनला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची संख्या आपण बघितली. अनिल ओव्हर नंबर एक मध्ये सध्या चांगली कामगिरी करतोय. कंजूसपणा तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग करत असताना. आणखीन एक चांगला बॉल, परंतु या बॉलवरती देखील धाव इथून मात्र प्राप्त झालेली नाहीये. ओव्हर नंबर एकचा खेळ संपला, आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन धावा. तीन धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर एकचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर दोन मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती प्राचारण केले जाते. निलेश निलेशचा पहिलाच बॉल. पंतांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु तिथे पुन्हा एकदा एकच धाव मिळणारा. भूषण सध्या शर्तीचे प्रयत्न करतोय, मोठे फटके मारण्याचा मानस तो सध्या दाखवतोय, परंतु त्या फटक्यांना त्याला यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळेला लाईन खराब आहे, पंचांनी हे हेरलं आणि पंचांचा इशारा आलेला आहे. हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला, वेरिएशनचा वापर करण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु तिथे मात्र लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. याही वेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सातत्यानं चूक करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती सातत्यानं जोडल्या जातात. स्ट्रायकिंग इनला भूषण नलगे आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील व्हाईट बॉल. चुका 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 आणि चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळते या बॉलिंगच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10 धावा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा आकडा. 10 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बॉलमध्ये आत्तापर्यंत या गोलंदाजानं 7 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल, दिशा आता बदलवलेली आहे, राऊंड विकेटनं तो तयार झाला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, हवाई सफर. आणखीन एक जबरदस्त फटका, हा देखील फटका समोरच्या दिशेला त्याला खेळायचा होता, परंतु या बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल शेष आहेत. पाहूया हे 2 बॉल या बॉलरच्या माध्यमांना कशा रीतीने हाताळले जातील. बॉलर तयार, जबरदस्त फटका. अगदी जर का आपण बघितलं तर बॉलरचा व्हाईट यॉर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न झाला, त्या बॉलला अक्षरशः खोदून काढलं आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. यावेळेला फटका दमदार आहे, धावचीत बाद होण्याची संधी आणि बॅट्समन इथून मात्र रनआउटच्या रूपाने बाद झालेला. फर्स्ट विकेट टू गॉन, पहिला हादरा बसला आहे तो म्हणजे सर्विस या टीमला. ओव्हर नंबर 2 खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय 18 धावा.
यावेळेला देखील आपण पाहू शकाल एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. राईट अँड लेफ्ट अँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. भूषण सध्या राईट अँड बॅट्समन आणि लेफ्ट अँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनवरती. विशाल बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. अकूट टप्प्याचा बॉल होता फटका तर दमदार आहे परंतु या बॉलवरती दोन धावा प्राप्त झालेल्या आहेत. समोरच्या दिशेला तुम्हाला जास्तीत जास्त क्रिकेट खेळावं लागेल कारण समोरच्या दिशेला षटकार चौकार इथून मात्र दिले जातील. पुन्हा एकदा बॉल तयार होतो यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता आणि तिथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होईल चांगली बॉलिंग करतोय बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवत असताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त बॉलिंग. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या वेळेला लाईन मिस केली टप्पा चांगला आहे ऑफसाईड डी ऑफस्टंप मारा गोलंदाजाचा आणि डॉट बॉलची सांगता आता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय निलेश. जबरदस्त बॉलिंग तो सध्या करतो आहे त्याच्या स्पेलमधील हा शेवटचा बॉल. दरम्यानचा पुढचा बॉल बॉलर निलेश तयार होतो आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. आता या बॉलवरती धावा किती मिळणार आहेत पंतांचा सिग्नल आला आहे. इट इज 4 रन्स 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 26 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभय आणि प्रियांश 26 धावा 26 अभय आणि प्रियांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आता आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या दरम्यान इथून मात्र खेळवली जाईल. अभय 11 आणि प्रियांश 11 या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टनने आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटचे 5 बॉल पाहूया स्ट्रायकिंगला भूषण. या वेळेला फटका दमदार आहे. ह्या गल्लीचा राजा सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि भूषणच्या बॅट मधनं हा नुकताच दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला दिशा भरकटली. पंत शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत की व्हाईट बॉल व्हाईट प्लस 1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातील. याही वेळेला
दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा बोनस पॉईंट मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, न काही मेहनत करता इथून मात्र दोन धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण सध्या चांगली बॅटिंग करतोय, भूषण नलगे जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो, ओळखला जातो. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील भरपूर मोठं नाव आहे. याही वेळेला सोडून दिला आणि पुन्हा एकदा अंपायर कळवत आहेत की हा देखील वाईट बॉल आहे. लगातारचा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार, हा निघाला आहे. याही वेळेला लगातारचा चौथा बॉल वाईड, चुका 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 आणि चुका होत आहेत या बॉलरच्या माध्यमातून. याच चुका तुम्हाला या धावा वसूल करत असताना अवघड पडतील. स्ट्रोक चांगला आहे, सो ब्युटिफुल, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलेला आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा त्यांचा निर्णय आलेला. या गल्लीचा राजा सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भूषण सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आणि तो सध्या चांगली बॅटिंग करतोय. भूषण नलगे नाम तो सुना होगा, ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जबरदस्त बॅटिंग, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला नो बॉल आणि वैयक्तिक आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत की 22 या धावसंख्येने वरती खेळतोय बॅट्समन भूषण. लाजवाब फटकेबाजी. आता पुन्हा एकदा फ्रीडची संधी आहे, पाहूया या फ्रीडच्या बॉलवरती आता किती धावा जमवल्या जातील. बॉलर निघालाय पुन्हा एकदा. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा अंपायर कळवतात हा देखील वाईट बॉल आहे. आता कॅप्टनला डोक्याला हात लावण्यास भाग पाडले या बॉलरनं आणि ओनरने देखील डोक्याला हात लावलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. नक्की घडतंय तरी काय या ओव्हरमध्ये. 46 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील फटका चांगला होता परंतु या बॉलवरती धाव मिळणार आहे दोन. दोन धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जातील आणि धावफलकावरती 48 धावा. अजूनही 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे.
भूषण सध्या चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॉलर निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल राऊंड विकेटनं. बॉल हवेत पकडला जेल आणि बॅट्समन बाद झाला, परंतु भूषणची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. चोवीस धावा आपल्याला पाहायला मिळाला भूषणच्या बॅट म्हणून. लाज जवाब फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि तो इथून मात्र जेलबादच्या रूपाने बाद झाला. न्यू बॅटर आशिष या वेळेला लाईन मिस केली आणि हा डॉट बॉल. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या डावातील. पवी आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज देखील तयार होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. भरपूर चुका झाल्यात गोलंदाजी करत असताना शिवपुत्र या टीमच्या माध्यमातून. त्या चुकांना आता कुठेतरी सुधारावं लागेल. या वेळेला देखील डॉट बॉल. आता इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. पंचावन्न धावा आणि छप्पन्न धावांचं भलं मोठं टार्गेट. आता इथून मात्र विजयासाठी कंप्लीट करायचं आहे शिवपुत्र इलेवन या टीमला. सेकंड इनिंगला आता सुरुवात झालेली आहे. लक्ष्य छप्पन्न धावांचा आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. अनिल आणि अनिलच्या जोडीनं निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर कोण आहे? कौशल. कौशलचा पहिला बॉल. ओ जबरदस्त चेंडूची थाटणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल हाताळत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला.
अनिल महत्त्वपूर्ण खेळाडू या टीमचा, त्याला आता स्वतःच्या खांद्यावरती ही मॅच घेऊन खेळावं लागेल, चांगलं क्रिकेट त्याला खेळावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत, आणखीन एक चांगला बॉल, तिथे रनआउटची संधी आणि इथे घडतंय काय, अति घाई संकटात नाही आणि बॅट्समन झालाय रनआउटच्या रूपाने बाद. फर्स्ट विकेट टू गॉन, निलेश आला आणि मैदानाच्या बाहेर कधी गेला हे समजलं सुद्धा नाहीये. लवकर बाद झाला, पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय कौशल, फटका दमदार आहे परंतु या बॉल वरती धाबा प्राप्त झाल्या, त्या म्हणजे दोन धाबा. चला अनिलचा, परंतु या बॉल वरती दोनच धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवपुत्र टीमचे संघमालक, मी विनंती करतो व्यासपीठावरती या. बॅटची कड्या पकडला जातोय झेल, बॅट्समन बाद, अनिल बॅक टू या दरम्यानचा पुढचा बॉल, बॉलर तयार, आणखीन एक चांगला बॉल, यॉर्कर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्या बॉलला अक्षरशः खोदून काढला आणि या बॉलवरती आता एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कम्प्लीट, एक ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात, दोन बाद चार धावा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. या वेळचा हा बॉल कमी गतीने टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना विशालनं कमी गती इथून मात्र दाखवली आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक चतुर चालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण, चांगली विकेट कीपिंग. आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी, इथे घडतंय काय, पुन्हा एकदा रनआउटची संधी उकली आणि आता एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव इथून मात्र कंप्लीट झालेली, आता भरपूर वेळानंतर आता हा बॅट्समन स्ट्रायकिंग इनवरती आलाय. या वेळेला यष्ट्यांच्या मागे मी सांगितलं होतं की हा यष्टी रक्षक चतुर आणि चालाक आहे. ज्या पद्धतीनं त्याने यष्टी चीत केलं या बॅटरला, बॅट्समन बाद झालाय, थर्ड विकेट टू गॉन. Go, 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 go.
न्यू बॅटर सुरेश. फुल टॉस बॉल, लाईन मिस केली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळचा हा बॉल पुन्हा आहे एकदा मिळाली विशालची तीन विकेट मिळवत एक धाव त्यानं मात्र खर्च केली या मागच्या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले विशालच्या माध्यमातून. आता ओव्हर नंबर 3 मध्ये भूषण नलगे आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण नलगे पहिला बॉल. भूषणचा पहिलाच बॉल बॅकफुटला आले होते. थोडीशी जागा बनवून हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता. रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा बॅट्समन झाला रनआउटच्या रूपानं बाद. आणखीन एक विकेट बॅट्समन बाद. गोलंदाजी करतोय लास्ट जबाब बॉलिंग. आता पुढचा बॉल हाताळण्यासाठी भूषण तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल भूषण निघाला ओव्हर द विकेट न. भूषण पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल. भूषणचा हा बॉल फटका चांगला होता परंतु तिथे प्रेक्षकांना नक्कीच झटका बसला असेल. भायतवाडी या संघाचा गाजलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि बॅट्समन बाद झालेला आहे. आणि आता ओ माय गॉड मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक
हाताळण्याचा विक्रम रेकॉर्ड इथे मात्र आपल्या नावावरती प्रस्थापित केलाय. भूषण नलगे या खेळाडूने जबरदस्त गोलंदाजी. आता शेवटचे पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. एक्कावन्न अशक्य काम आहे. पाहूया पाच बॉल मध्ये 51 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज तयार होतोय. शेवटची विकेट बाकी आहे. लाईन चांगली, टप्पा चांगला आणि इथे मात्र लाईन मिस केली. हा डॉट बॉल पहिलाच बॉल हाताळत असताना इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर डॉट बॉल आले या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार. ह्या वेळेला घडतंय काय, ऑप्टिकच्या बऱ्याचशा बाहेरचा हा बॉल आपण पाहिला आणि इथे मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तन्मय आता पुन्हा एकदा तयार होतोय राऊंड विकेट न. तन्मयचा पुढचा बॉल याही वेळेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया विपुल मात्र जाता जाता आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांची मने जिंकेल का. इथे पुन्हा एकदा गोलंदाज चूक करतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावा भरपूर हव्यात परंतु हा गोलंदाज सातत्यानं चूक करतोय. तीन बॉल मध्ये अजून 48 धावा औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये परंतु गोलंदाज भरपूर चुका करतोय. राऊंड विकेटनं तो सध्या बॉलिंग करतो. त्याला जो अँगल बनवायचा आहे तो अँगल त्याला प्राप्त करता येत नाहीये. पुन्हा एकदा नो प्लस वन म्हणजे झोन धाबा. फ्री हिट देखील असणार आहे. पाहूया आता विपुल काय करणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती देखील त्याच्या बॅटमनं मोठा फटका येईल का. फुल टॉस होता आणि जाता जाता विपुलच्या बॅटमधून आता मोठा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल याही वेळेला फुल टॉस होता आणि आता या मॅच मध्ये विजयाच्या उंबरट्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेश 11 हा संघ. शेवटचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झाला.
पुन्हा एकदा वाईट बॉल. पण नक्की बॉलर करतोय तरी काय काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता एक बॉल बाकी आहे. आता हा बॉलर बदलवलेला आहे. यश आला. ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी यशला आणलंय आणि इथे विपुलच्या बॅटमधनं चांगला फटका आणि हा सामना जिंकला आहे सर्वेश इलेव्हन या टीमनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन भूषण अँड टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूषण नलगे. बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना मेडन